नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत. सध्या कोरोनाचं संकट सुरू आहे आणि या संकटात केंद्र सरकार लॉकडाऊन कडून आता अनलॉककडे वाटचाल करत आहे. आणि आता केंद्राकडून काल अनलॉक 4 ची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यापुढे राज्य सरकार केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय स्थानिक पातळीवर लॉकडाऊन लादायला सक्षम राहणार नाही. केवळ कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन असू शकेल. या नव्या नियमांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. त्याचबरोबर मेट्रो 7 सप्टेंबरपासून सुरू करता येऊ शकेल असंही केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. बघूयात नियमावली काय आहे आणि याच्यातले कोणते मुद्दे आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर 7 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्यानं मेट्रो सुरू होणार. मेट्रोचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार. शाळा कॉलेजेस 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार. 50% शिक्षकांना शाळेत जायला परवानगी. शंकांचं निरसन करण्यासाठी 9वी ते 12वीचे विद्यार्थी शाळा कॉलेजमध्ये जाऊ शकतात. 21 तारखेपर्यंत धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना तारखेनंतर धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना परवानगी. या कार्यक्रमांमध्ये कमाल 100 व्यक्तींची अट असेल. कंटेनमेंट झोन्समध्ये 30 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन. या कंटेनमेंट झोन बाहेर केंद्राला विचारूनच लॉकडाऊन करता येऊ शकेल. तर राज्यामध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात सोमवारी म्हणजे उद्या महत्वाचा निर्णय होणार आहे. कोरोना काळात सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना परीक्षा दिला जा त्यांना सोपं जावं यासाठी त्यामुळे कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. परीक्षा घेण्यापासून ते निकाल लावण्यासंदर्भात हे निर्णय घेण्यासाठी या समितीचं गठन करण्यात आलं आहे आणि या समितीचा अहवाल उद्या दुपारपर्यंत अपेक्षित आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेऊ शकतो का या संदर्भातला निर्णय उद्या होणार आहे. राज्यातल्या सर्व कुलगुरूंसोबत उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स सिंगद्वारे काल चर्चा केली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास बेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यांच्या समितीची नेमणूक करण्यात आली आहे आणि या बैठकीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात कशा घेतल्या जाऊ शकतात या संदर्भात चर्चा झाली. त्यासाठी एका कमिटीची स्थापना मी केली. त्याच्यामध्ये 6 कुलगुरू आहेत. त्यांना सोमवारी 12 वाजेपर्यंत 30 तारखेपर्यंत आपण एक्झाम घेऊ शकतो की नाही याबाबत निर्णय घ्या अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत. मला असं वाटतं की सोमवारी 12 वाजेपर्यंत 30 तारखेला एक्झाम घ्यायच्या की नाही याच्या संदर्भातला निर्णय होईल आणि त्याच्या पुढच्या काही दिवसामध्ये एक्झाम कधी होणार आहे, कशा पद्धतीनं होणार आहे आणि ती पद्धत विद्यार्थ्यांसाठी सोप्यात सोपी असेल. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नेमकी काय माहिती दिली आता आपण बघितली. त्यामुळे उद्याचा दिवस निर्णायक असणार आहे. बघूयात तर पुढची बातमी. राज्यातली कारण सांगलीचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे आणि जिल्ह्यात कोरोना मृत्यूदर आहे 4.1% असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. कोरोना संसर्गाचं प्रमाण 16% गेल्याची माहिती देखील काल त्यांनी दिली. फडणवीस सध्या सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करतात. दरम्यान महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे पैसे मिळत नाहीत असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान कोल्हापुरातले मृत्यूदर 3% असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान म्हटलंय. एकूणच आता या ठिकाणी प्रचंड संख्या ही वाढते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की संख्या वाढत असताना जो काही इन्फेक्शन रेशियो आहे हा जवळजवळ 16.5% आहे आणि त्याहीपेक्षा चिंतेची बाब अशी आहे की केस फॅटॅलिटी रेट म्हणजे जो काही मृत्यूदर आहे हा जवळजवळ 4.10% आहे, जो मला असं वाटतं की जवळजवळ म्हणजे महाराष्ट्रापेक्षा तर अधिक आहेच पण इकडच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कदाचित तो सर्वात जास्त डेथ फॅटॅलिटी रेट या ठिकाणी आहे, केस फॅटॅलिटी रेट आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना जी आहे त्याचा लाभ मिळत नाही आहे आणि एकीकडे दवाखान्यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्यातले पैसे मिळत नाही, दुसरीकडे पेशंटचं म्हणणं आहे की आम्हाला सर्रास सांगितलं जातं की बाबा आमच्याकडे आता ही याचे काही पैसे मिळत नाही त्यामुळे तुम्ही बिल भरा आम्ही काही या योजनेला लागू करणार नाही. तर या योजनेकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव फार वेगाने वाढतो आहे आणि एकूण कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. प्रामुख्यानं आपण जर इन्फेक्शन रेशियो किंवा केस पॉझिटिव्हिटी रेट जर बघितला तर आता तो कोल्हापूरला जवळजवळ 20% जवळपास पोचतो आहे, पण गेल्या 8-10 दिवसातला तो जर आपण बघितला तर तो 25% पासून 30% आहे. हा फार जास्त आहे. याचा अर्थ इन्फेक्शन आणि प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. आणि यानंतर आपण